हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। हेल्थ इज वेल्थ, इसीलिए अपने दोस्त को एब्स ज्वाइन कराइए। 1 month फ्री जिम के साथ 1000 रुपए डिस्काउंट पाइए। एब्स फिटनेस एंड वेलनेस, खानदेश सेंट्रल मॉल, जलगाव। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व उमेदवार प्रचाराचा नारळ फोडत असून मुक्ताई नगर मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी कोथळी मुक्ताई मंदिरात मुक्ताईचे दर्शन, नाथाभाऊंचे आशीर्वाद घेऊन आपल्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली। सर्वांच्या मार्गदर्शनाखाली व घरातून असलेल्या पाठिंब्यामुळे मला ही लढत सोपी जाईल अशी अपेक्षा उमेदवार रोहिणीताई खडसे यांनी व्यक्त केली। निश्चित थोडंसं दडपण आहे, कारण हा मतदारसंघ 30 वर्ष झाले आदरणीय नाथाभाऊ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आलेले आहेत आणि ह्या लोकांशी त्यांचं एक भावनिक नातं जुळलेलं आहे आणि ह्या याच्यामध्ये आज तिथे मला प्रतिनिधित्व करण्याचा पक्षाचा आदेश आहे आणि त्यानुसार मी ते करत आहे। पण आता सगळे आदरणीय नाथाभाऊ असतील, आदरणीय गिरीशभाऊ असतील, गुलाबभाऊ असतील, त्याचबरोबर आमचे मुख्यमंत्री साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्रभाईजी मोदी, ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मला इथे काम करायला मिळतं आहे आणि निश्चित ह्या काम करताना ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने ह्या मतदारसंघाचा विकास कसा करता येईल हे मला चांगल्या रीतीने काम करता येईल, कारण ह्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाने मला घरातनं मला मार्गदर्शन आहे, त्यामुळे सोपं जाईल सगळं, ही अपेक्षा आहे। मी विरोधकांवरती बोलण्यापेक्षा मला माझ्या मतदारांवरती, माझ्या लोकांवरती चांगला विश्वास आहे आणि आदरणीय नाथाभाऊंनी या मतदारसंघात 30 वर्षात केलेल्या कामांना वरती माझा जास्त विश्वास आहे आणि त्या विश्वासावरती सगळे मतदार माझ्या पाठीशी राहतील, कारण रक्षाताईंनी 5 वर्षात आणि आदरणीय नाथाभाऊंनी 30 वर्षात खूप चांगली कामं केलेली आहेत आणि त्या कामांच्या जोरावरती मला असं वाटतं सगळे मतदार माझ्या पाठीशी उभे राहतील। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, मंदाताई खडसे यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना एकनाथ खडसे म्हणाले की आमचा उमेदवार हा प्रबळ असल्याने विरोधकांना एकट्या पक्षाच्या बळावर लढणे अवघड होत असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतल्याचं पाहायला मिळते। विरोधकांनी जोरदार आव्हान उभं करण्याचा प्रयत्न चालवला आहे, याचा अर्थ असा आहे की आपली उमेदवारी मजबूत आहे आणि या ठिकाणी काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे का अन्य कोणताही राजकीय पक्ष रोहिणीताई खडसे यांच्या विरुद्ध एकट्यानं किंवा आघाडीने लढा देऊ शकत नाही, चिन्हावर त्यांच्या स्वतःच्या हे या मतदारसंघातलं चित्र आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा बंडखोर उभा करून त्याला सर्वांनी पाठिंबा देण्याच्या मध्ये NCP ने निर्णय घेतलेला आहे आणि हा NCP ने घेतलेला निर्णय नेत्यांनी जरी घेतला तरी तो मतदारांना मान्य नाही आहे। या ठिकाणी वर्षानुवर्षे हे मतदार भारतीय जनता पार्टी युतीच्या पाठीमागे आहे आणि मला विश्वास आहे की रोहिणीताई खडसे या प्रचंड मताधिक्याने निवडून येतील। लोकसभेला या मतदारसंघामध्ये 60,000 वर मताधिक्य मिळालेलं आहे आणि असं कोणतंही कारण नाही आहे की या 6 महिने हे मताधिक्य 60,000 वरून 6,000 वर यावं। त्यावेळेस लोकसभा क्षेत्रामध्येही सारेच्या सारे विरोधक एकत्रच होते आणि नेहमीच्या मतदारसंघामध्ये आमचे सारे विरोधक एकजुटीने एक दिलाने काम करतात, एक दिलाने एका मनाने काम करतात। मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना उभी नाही, शिवसेनेचा बंडखोर उभा आहे आणि हा बंडखोर आहे त्याने या ठिकाणी जिल्हा प्रमुखांचा राजीनामा दिला आहे असं त्यांनी सांगितलं आहे। या क्षणापर्यंत तरी मातोश्रीने त्याचा राजीनामा स्वीकारलेला नाही असंही शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी पत्रकारांना सांगितल्याचं वर्तमानपत्रात मी वाचलं। आता मला एक आहे की तो सच्चा शिवसैनिक आहे तो कायम आमच्याबरोबर राहिलेला आहे, जो बाळासाहेबांना मानणारा गट आहे तो या जिल्ह्याबरोबर सातत्याने युतीचा धर्म पालन करणार आहे, त्यामुळे जो सच्चा आहे तो आमच्याबरोबर आहे आणि जो गद्दार आहे तो निश्चित राहणारच नाही आणि त्याची आम्ही कधी काळजी पण केली नाही या गद्दारांची। पण मी वाट पाहतो आहे की जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मातोश्री केव्हा मंजूर करते। रोहिणी खडसे यांच्या विरोधात सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरला असून त्यांना आघाडीने पाठिंबा दिलाय, मात्र हा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला असला तरी जनतेला मात्र हा निर्णय मान्य नसल्याचं म्हटलं जात आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज, मराठी। वक्त बदला,
सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी भावना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।